नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि मी आत्ताच पूजेची तयारी करणार आहे, कारण संध्याकाळी नंतर स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे. त्यामुळे मी पूजेची तयारी लवकरच केलेली आहे. तर मी पूर्ण देवघराला फुलांचा माळा सजवलेल्या आहेत आणि थोडीशी फुलं समोरही लावलेली आहेत देवघराच्या. पूजेसाठी मी पाट घेतलेला आहे, त्यावरती गव्हाची रास आणि राशीवरती मी तांब्याचा तांब्या ठेवलेला आहे पाण्याने भरलेला, आणि त्यामध्ये विड्याची पाने आणि आंब्याची पाने देखील ठेवलेली आहेत. आणि दोन्ही बाजूला दोन दोन पान जे विड्याचे असतात ते, आणि त्यावरती सुपारी. एक पान लक्ष्मीचं प्रतीक आणि एक पान कुबेराचं प्रतीक, आणि दोन्ही पानाच्या मध्ये चंदनाने चंद्राचं प्रतीक काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर कुंकू, अक्षदा, फुले, अगरबत्ती, कापूर आणि दिवा असे साहित्य आपल्याला लागणार आहेत पूजेसाठी. तर आता जवळपास 6:30 वाजलेले आहेत आणि माझी पूर्ण तयारी झालेली आहे पूजेची. आता फक्त संध्याकाळी दूध गरम करून रात्री नैवेद्य दाखवायचं आहे. तर आजपासून पावसाळा कमी होतो आणि थंडीची चाहूल लागते, तर आकाशात पण थंडीमुळे खूपच सुंदर असे रंग पसरलेले आहेत. तर आजच्या पौर्णिमेला लक्ष्मी माता धरतीवर येते आणि आजच्या रात्री कोणकोण जागा आहे हे बघत असते. तर लक्ष्मीसोबत इंद्र आणि कुबेर देवता देखील धरतीवर आलेले असतात. जागृत असणे म्हणजे फक्त जागे नव्हे तर कर्तव्य दक्ष असणे, निष्ठावंत असणे, आपल्या कामात प्रामाणिक असणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तर देवी लक्ष्मी अशाच लोकांना आज आशीर्वाद देत असते, त्यामुळे आज कोजागिरी हे नाव पडलेले आहे. तर तुम्ही बघू शकता 12:05 झालेले आहेत. तर मी दूध 7 वाजताच ठेवलं होतं तापवण्यासाठी आणि खूपच सुंदर असा रंग आलेला आहे दुधाला. तर आता आम्ही हे दूध घेऊन टेरेसवरती जाणार आहोत. तर मुले आज झोपली नाहीत, आजची रात्र त्यांना बघायचा होता चंद्र पूर्ण कसा दिसतो आहे तो. प्रत्येक वर्षी मुलं लहान असल्यामुळे मी त्यांना जागं ठेवत नव्हते, पण यावर्षी ते म्हणले की आम्हाला पण चंद्र बघायचा आहे दुधातला. तर ते जागे आहेत तिघं पण. आज आम्ही वरती आलेलो आहोत. वरती आल्यानंतर बघितलं खूपच जास्त थंडी वाजत होती वर, आणि आजूबाजूचा परिसर एकदम शांत, नीरव शांतता पसरलेली होती. आणि आभाळात जवळपास चंद्र नाहीसा झालेला होता. आम्हाला खूप वेळ लागला, चंद्र काही दिसेच ना. जवळपास 1/2 तास आम्ही बसलो होतो वरती आणि आत्ता कुठं थोडंसं आभाळ सरकल्यानंतर आम्हाला थोडासा चंद्र दिसला. खूप जास्त ढग आलेलं होतं. तर थोडासा चंद्र दिसल्यानंतर आम्ही दुधात बघितला आणि पटकन नंतर खाली आलोत, कारण वरती खूपच जास्त थंडी वाजत होती आणि मुलांना पण स्वेटर वगैरे काहीच घातले नव्हतं, त्यामुळं आम्ही लवकर खाली आलोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Where is it?